आम्ही विनंती करणार आहे त्या माननीय संघर्षयोद्धा मनोजदादा जरांगे यांच्यासाठी एक दिवसाचा आपल्याला जिल्हा बंद करायचा आहे. आणि आता हे कोण 8 रुपये व्हाउचर सोडून त्यांनी जे काही समाजामध्ये वीज करण्याचं काम केलेलं आहे ते बी आम्हाला यांनी बंद केलेलं करायला पाहिजे. जय जिजाऊ. आज आम्ही सकल मराठा नगर जिल्ह्यातर्फे जी बंदची हाक दिली, आता सगळ्या मराठा बांधव इथं छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापाशी जमलेलं आहे. आता आम्ही सगळ्या व्यापाऱ्यांना बऱ्यापैकी सगळ्यांनी बंद ठेवले, पण आज बाजारात जाऊन सगळ्यांना आम्ही विनंती करणार आहे त्या माननीय संघर्षयोद्धा मनोजदादा जरांगे यांच्यासाठी एक दिवसाचा आपल्याला जिल्हा बंद करायचा आहे. जामखेड असू द्या, श्रीगोंदा असू द्या, राहुरी असू द्या, प्रत्येक तालुक्यात उत्स्फूर्त प्रतिसाद बंदचा पाहायला मिळतोय. आणि पाटलांनी काल सांगितल्याप्रमाणे मराठा हा शांत आहे, पण सुरुवात त्यांनी केली होती, शेवट मराठा समाज करेल. शांततेचं आवाहन पाटलांनी केलंय, शांततेच्या पद्धतीने आम्ही आज पण बंद करतोय. आणि या सरकारला परत इशारा आहे, लोकसभेला तुम्हाला तुमची जागा दाखवली, येत्या विधानसभेला पाटलाच्या प्रत्येक एक एक जे पोटात तुम्ही पडून पाटलांच्या एक एक रक्ताच्या थेंबाचा हिशोब हे मराठा समाज 100% करणार. आदरणीय मराठा संघर्ष होता मनोजदादा जरांगे पाटील यांनी जे आता आरक्षणाचं जे आंदोलन उभं केलेलं आहे त्याला आजच्या तारखेला कंप्लीट 13 महिने पूर्ण झालेले आहेत. अजून काही या सरकारला कुठल्याही प्रकारचं जाणीव आहे ना की बा हे मराठा बांधव आज पाटलांची तब्येत पहा, तुमचे मीडिया बरेचसे त्यांना निरोप गेले असतील, त्यांची आज तब्येत पहा, प्रकृती पहा, म्हणजे तिथे खालवलेली तरी सुद्धा हे सरकारला अजून जाग आहे ना. आणि आता हे कोण 8 रुपये असे ते रिचार्ज व्हाउचर सोडून त्यांनी जे काही समाजामध्ये वीज करण्याचं जे काम केलेलं आहे ते बी आम्हाला यांनी बंद केलेलं करायला पाहिजे. गेल्या 2 दिवसापासून आमच्या मराठा बांधवांवर तिथं पाटलांच्या भेटीला जाताना हल्ले झालेत, त्या हल्ल्याच्या निषेधार्थ आज आम्ही तर्तवीन नगर बांधण्याचा आज आम्ही हाक दिलेली आहे. हे बंद आमचं यशस्वी आम्ही करणारच. Oh, yeah. I'll tell you. Oh, yeah. I'll tell you.